डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेत घोळ असल्याच्या तक्रारी होत्या. यावरून 16 मार्च पासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यापीठांनी नियमावली अधिक कडक केलेली आहे. ऑनलाईन परीक्षा देताना वेब कॅमेऱ्यासमोर परीक्षार्थी सोडून इतर कुणाचाही चेहरा आल्यास ऑनलाईन पेपर तातडीनं थांबणार आहे. तसंच त्यापुढे परीक्षार्थी परीक्षा देऊ शकणार नाही, त्याच्यावर कारवाई सुद्धा होईल. ज्या ॲप आधारे ही परीक्षा घेण्यात येणार आहे त्यामध्ये अशा पद्धतीची सेटिंग करण्यात आली आहे. त्यात परीक्षार्थी सोडून दुसरा कुठलाही माणूस आढळला तर तो पेपर तातडीनं थांबवला जाईल. चेहरे ओळख हे तंत्रज्ञान या परीक्षेच्या वेळी वापरण्यात येणार आहे, जेणेकरून ऑनलाईन परीक्षेतील तक्रारी दूर होतील अशी विद्यापीठाला अपेक्षा आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यासंदर्भात मोहीम राबवण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं योग्य आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावं. सगळ्यांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवावी असं आवाहन गायकवाड यांनी केलं. पुणे शहरात कोरोनाबाधितांची ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच उच्चांकी वाढ दिसते. गुरुवारी दिवसभरात तब्बल 1504 नवे कोरोनाबाधित आढळलेत. गेल्या 3 दिवसांपासून तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट 17.5% कायम आहे. ही टक्केवारी 17.58% इतकी आहे. दरम्यान पालकमंत्री अजित पवार आज पुण्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात आणखी कठोर निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. तिकडे औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर काही निर्बंधसुद्धा लागू करण्यात आले आहेत. लोकांना मास्कशिवाय फिरता येणार नाही आहे. लोकांसोबत दुकानदारांनीही ती काळजी घ्यायची आहे. यावरच औरंगाबादमध्ये धडक कारवाईसुद्धा सुरू झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 24 तासात 902 बाधित रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55,341 झाली आहे. 24 तासात एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला. आजवर एकूण 1320 जणांचा मृत्यू झाला, तर सध्या 4,131 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तिकडे जळगाव जिल्ह्यात आजपासून 15 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत शहरात संचारबंदी असेल. 14 मार्चला 40 गाव चोपड्यामध्ये 1 दिवसाचा बंद राहणार आहे, मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपुरात 15 ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. पोलीसही याची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज आहेत. लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. लॉकडाऊनसाठी पोलिसांनी चोख आखणी केली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय कुणालाही शहरात प्रवेश दिला जाणार नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात रात्री 8 वाजल्यापासून जनता कर्फ्यू घोषित केला आहे. 3 दिवस अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद असेल, त्यामुळे मद्यप्रेमी आपली 3 दिवसांची व्यवस्था करण्यात व्यस्त असल्याचं दिसलं. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी जवळच एक व्यक्ती दुचाकीच्या डिक्कीत विविध कंपनीचं मद्य घेऊन जादा किमतीने विकत असल्याचा व्हिडिओ Z24च्या हाती लागलाय. पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच हा मद्य विक्रीचा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचं व्हिडिओत दिसतंय. सह्याद्रीची उंची म्हणजे